थाना पनवेल मार्ग पर नेरुल स्थित एक दर्दनाक हादसे में पति पत्नी काल के गाल में समा गए। बताया जा रहा है कि पुणे का रहने वाला ये परिवार भाईंदर से सत्संग सुनकर लौट रहा था। उनके पास ओमनी कार थी, लेकिन दुर्भाग्यवश जब नवी मुंबई नेरुल स्थित पहुँचे तब उनकी कार को पीछे से ट्रक ने ठोकर मार दी। उनकी कार के आगे भी बड़े वाहन थे जिसे जाकर ओमनी कार टकरा गई। इस भयानक दुर्घटना में विजय उर्फ बाबाजी नायकरे तथा पत्नी शशिकला नायकरे की मौत हो गई। वही इस कार में सवार 36 वर्षीय मिनल कामले, 12 वर्षीय एकता बोर्डे, 35 वर्षीय द्वारका बोर्डे तथा 45 वर्षीय हितेश भगोड़ी गंभीर रूप से घायल हो गए हैं, जिन्हें डीवाई पाटिल अस्पताल में इलाज के लिए भर्ती करवाया गया है। इस पूरे मामले पर ट्रैफिक पुलिस अधिकारी ने मीडिया कर्मियों को जानकारी दी। ओमनी मधले प्रवासी भांडुप या ठिकाणी सत्संग करिता गेले होते आणि दुपारी 2:30 सुमारास पुण्याकडे चालले होते। तर दुपारी एका ट्रेलरच्या मागे त्यांची ओमनी गाडी जात असताना पाठीमागून एका डंपरने त्यांना जोरदार डॅश दिला आणि ट्रेलरच्या आणि डंपरच्या मध्ये सापडून त्यांची गाडी चेपली गेली। त्यामध्ये चालक आणि त्यांच्या शेजारच्या एक महिला दोन्ही जागेवर गतप्राण झाल्या। प्रवासी होते ते जखमी झालेले आहे। दुपारी 2:30 दरम्यान ही घटना झालेली आहे। त्यानंतर आम्ही जखमींना डी वाय पाटील हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे आणि जे वाहनं आहे ती ताब्यात घेतलेली आहे। आता दोन जण त्याच्यामधले दगावलेले आहेत आणि जे चार जखमी आहेत त्यापैकी दोघांना हेड इंजुरी आहे आणि जास्त जखमी आहेत। दोघे जण आहेत ते त्यांच्यावर उपचार चालू आहेत, परंतु तब्येत त्यांची चांगली आहे असं डॉक्टरांनी सांगितलं। फिलहाल हम अपने दर्शकों से यही अपील करना चाहेंगे, जितना हो सके वाहन को सुरक्षित और सावधानी से चलाइए तो जान और माल की हिफाजत की जा सकती है। कर्नाला टीवी के लिए नवी मुंबई से गोपाल शाह की रिपोर्ट।